सेतू अभ्यासक्रम इयत्ता चौथी दिवस 11वा। आज मराठीमध्ये चित्रावरून माहिती सांगणे कशी सांगायची हे आपण पाहणार आहोत। आता चित्र पहा। चित्र पाहिल्यावर पहिल्यांदा त्याचं निरीक्षण करायचं, त्या चित्रामध्ये काय काय दिसत आहे, कोण काय करत आहे, कोणकोणत्या वस्तू दिसत आहे हे पहिलं करायचं। आणि त्यानंतर या प्रसंगाविषयी किंवा या चित्राविषयी तुमच्या मनात येणारे विचार तुम्ही बोलून दाखवायचे, मग काय येतील ते तुमचा अनुभव असला तरी चालेल। आता हे चित्र बाजाराचं आहे, हो की नाही? बाजारामध्ये आता कितीतरी भाजीपाला दिसतोय तुम्हाला, आणि भाजीपाला घेण्यासाठी आलेली माणसं पण दिसत आहेत। मग आता नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये तो प्रसंग आठवला असेल ज्यावेळेस तुम्ही कोणाबरोबर तरी बाजारामध्ये गेलेला असाल, हो की नाही? मग त्यावेळेच्या गप्पा तुम्ही मारल्या तरी सुद्धा चालणार आहे। आता तुम्ही प्रत्यक्ष समोर असतात माझ्या, तर तुम्ही नक्कीच गप्पा मारल्या असतात, हो की नाही? पण आता आपण मोबाईलमधूनच गप्पा मारूया। पहा काय वाटतं या चित्रामध्ये तुम्हाला? गर्दी वाटते, हो की नाही? खूप। हां, आणि आत्ताचा जर विचार केलात तर कुणीतरी मला हे पण म्हणेल की मॅडम त्यांनी कुणीच मास्क लावलेला नाही, बरोबर आहे? कारण तुम्ही हा व्हिडिओ आत्ता पाहताय। आणखी काय वाटतं पहा बरं चित्राविषयी? बाजारामध्ये कधी शांतता ऐकली का रे तुम्ही? पाहिली आहे का शांतता? गेला असाल ना बाजारामध्ये, कधीच शांतता नसते, सारख्या आवाज येत असतो। त्या भाज्यांचे दर, त्या भाज्या विकल्या जाव्यात यासाठी त्या लोकांचे चाललेले प्रयत्न, गिराईक आणि विक्रेता यांच्यामध्ये असलेला वाद, यामुळे तो बाजार कसा गजबजलेला वाटतो। घेतलाय ना अनुभव तुम्ही? नसेल घेतला तर नक्की घ्या। आणि हे चित्र पाहून तुम्हाला जर काहीतरी सांगावं असं वाटत असेल तर आईला, बाबांना किंवा दादा ताईला नक्की सांगा, ठीक आहे? आता आपण पुढचं चित्र पहा। हे चित्र, बापरे काय दिसतंय रे, आग लागलेली आहे, होय की नाही? कशामुळे लागली असेल रे? बहुतेक काहीतरी शॉर्ट सर्किट तरी झालं असणार, किंवा गॅस किंवा स्टोव याच्यामुळे सुद्धा लागू शकते, किंवा काहीतरी ज्वलनशील पदार्थ तिथे असणार। आणखी काय वाटतं पहा तुम्हाला? हा आग विझवण्याचा प्रयत्न केला असेल का रे ह्या गावकऱ्यांनी? नक्कीच केला असणार, हो की नाही? आग कुठे लागली तर आधी कुणीही असो विझवण्याचा प्रयत्न करतोच। आणखी काय वाटतं पहा? जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली असेल का रे या आगीमध्ये? होऊ शकते, हो की नाही? मालमत्तेची हानी तर भरपूरच होते आगीमध्ये। हां, आता आणखी काही विचार असतील तुमचे तर ते लिहून काढा। हां, आता पुढचं चित्र पाहूया, अगदी आवडीचं चित्र आहे हां तुमच्या। हां, आता या चित्रावरून तुम्हाला 10 ओळी माहिती लिहायची आहे तुमच्या वहीमध्ये। तुमचा अनुभव लिहा, तुम्हाला या चित्रात काय दिसतंय, त्या वस्तूंना काय म्हणतात, किंवा तुम्ही कधी गेला आहात का अशा ठिकाणी, तुमचा अनुभव लिहायचा आहे। मजेशीर आहे ना? नक्कीच त्याचा आनंद घेतला असणार आहे तुम्ही। आणखी वेगवेगळ्या गाड्या तुम्हाला आठवतील पहा हे चित्र पाहिल्यावर, तुम्ही बसलेला असाल अशा ठिकाणी। मस्त आहे ना चित्र? तर आता या चित्राची माहिती तुम्ही तुमच्या मनाने लिहायची आहे। विषय गणित, गणितामध्ये हातच्याची बेरीज सोडवणार आहोत। आपण या आधी सोडवलेली आहे, पण त्यासाठी तुम्ही पुढील व्हिडिओ पहा। आज आपण बेरीज पाहूयात। पहा, बेरजेचं उदाहरण तुमच्या समोर मांडलेलं आहे। आता ही जी संख्या आहे ती आपण चौकटीमध्ये मांडून घेऊया। 147 म्हणजे 1 शतक, 4 दशक आणि 7 एकक, हो की नाही? अशी आपण मांडतो। अधिक 84, आता 84 हे दशक आणि एकक यातच फक्त मांडले जाणार, बरोबर की नाही? 84। आता बेरीज करायची म्हणजे एकत्र करायची, हो की नाही? मग आधी आपण एकक एककांची बेरीज करतो नेहमीप्रमाणे। मग आता पहिले किती आहेत आपले? 7 एकक। मग 7 एकक याचा अर्थ 7 ठोकळे, बरोबर की नाही? 7 एकक म्हणजे 7 ठोकळे। आणि 4 एकक म्हणजे 4 ठोकळे हे आपल्याला एकत्र करायचे आहेत। आता एकत्र केले तर किती होतात पहा?
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा, अकरा ठोकळे होतात, हो की नाही? मग आता आपण इथे जर अकरा लिहिलं तर ही चौकट आहे एककाची. एककामध्ये एकटाच अंक लिहायचा, हा एककाचा नियम लक्षात ठेवायचा. एककामध्ये एकटाच अंक लिहायचा. पण आता का एकटाच अंक लिहायचा? कारण जेव्हा हे एकक दहा होतात, म्हणजे दहा एकक एकत्र येतात, त्यावेळेस एक दशक तयार होतो. मग पहा किती एकक झाले, हे पाच सहा सात आठ नऊ दहा, बरोबर? हे दहा एकक आहेत. दहा झाले रे झाले की ते दशक दांडीमध्ये त्याचं रूपांतर होतं, म्हणजे ते दशकाला देऊन टाकायचे, पण दांडीच्या स्वरूपामध्ये द्यायचे. हां, सुट्टे नाही, सुट्टे इथं, दांड्या इथं आणि पाटी इथं, हे लक्षात ठेवायचं. मग आता एककाकडे किती राहिला? तर एककाकडे राहिला फक्त एक एकक. या चौकटीमध्ये फक्त ठोकळ्यांची संख्या लिहायची, या चौकटीमध्ये फक्त दांड्यांची संख्या लिहायची. एक त्याला हातचा आपण म्हणूया, हातचा म्हणतात त्याला. कसा तयार झाला हा दशक तो कळला ना? इथं ज्यावेळेस दहा एकक पूर्ण होतात त्यावेळेस त्याचं रूपांतर दशकात होतं आणि तो दशक दशकाला देऊन टाकायचा. इकडं ठेवायचा नाही, इकडं फक्त उरलेले ठेवायचे. आता इथं आला एक दशक, याच्याकडे आधीचे आहेत चार दशक, हे चार दशक आहेत आणि हे आठ दशक आहेत. पहा भरपूर आहेत, आठ दशक हे पहा, दिसत ना आठ दशक. मग हे आठ दशक, हे चार दशक आणि हा एक दशक आपण सगळे एकत्र केले तर आता दशक किती झाले पहा? हे दोन, दोन चार, दोन सहा, आठ, दहा. दहा झाले रे झाले की ते पुढच्या घराला देऊन टाकायचं, हा नियम लक्षात ठेवायचा. कुठल्याही घरामध्ये दहा पूर्ण झाले की ते पुढच्या घराला द्यायचे, पण पुढच्या घराला देताना त्याची पाटी बनवून द्यावं लागेल आता. कारण दशकाची काय असते, शतकाची काय असते? पाटी. दशकाची असते दांडी, हो की नाही? दांडी तिथं चालत नाही. मग आता हे दहा पूर्ण झाले, मग ह्या दहा दहा शतकाला द्यायचे, पण त्याची पाटी बनवून द्यायची आपण, कारण हे पण दहाच आहेत, चिकटून द्यायचे. एक शतक पाटी दिली. आता किती राहिलेत पहा दशकाकडं? किती? तीन दशक. मग ते तीन दशक फक्त इथं लिहायचे. आता असं जाऊया शतकाकडं. आता शतकाकडे किती आहेत पहा? इकडं वरून आलेली ही, वरून म्हणजे दशकाकडून आलेली एक पाटी आणि ही स्वतःची एक पाटी, अशा मिळून किती पाट्या झाल्या शतकाकडं? दोन पाट्या. आता काही दहा पाट्या झाल्या नाहीत पुढच्या घराला द्यायला, हो की नाही? मग आता आपल्या बेरजेचं उत्तर काय आलं? दोन शतक तीन दशक एक एकक, म्हणजेच ही संख्या आपण कशी वाचणार? दोनशे एकतीस, म्हणजे आपल्या बेरजेचं उत्तर आलं दोनशे एकतीस. हे वस्तुमांडून मी का करून दाखवलं? तर हा जो हातचा आहे की नाही हातचा, हा कसा येतो, कुठून येतो, हे तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला वस्तुमांडून हे करून दाखवलं. बऱ्याच वेळा पहा अशी तीन अंकी संख्यांची बेरीज आपल्याला येते करायला, मग ती मांडणी कशी करायची ती मी दाखवते. आधी काय आहेत आपले एकशे पस्तीस, मग ते एकशे पस्तीस मांडून घ्यायचे. त्यानंतर दोनशे चाळीस, त्याच्या खालीच दोनशे चाळीस मांडून घ्यायचे. आणि सत्तेचाळीस, सत्तेचाळीस आहेत ते त्याच्या खाली मांडायचे. आता ते फक्त दशकात आणि एककात येतील, हो की नाही? आता काय करायचं? सात आणि पाच यांची बेरीज करावी लागणार आपल्याला, म्हणजे एकक एकत्र करावे लागतील, शून्य म्हणजे काहीच नाही. मग सात आणि पाच एकत्र केले की होतात बारा. बारा याचा अर्थ काय? एक दशक तयार झाला, हे बारा की नाही? मग बारामध्ये हा एक दशक तयार झाला, म्हणून तो दशकाला द्यायचा, इथं एककात ठेवायचा नाही. एककात किती राहणार? फक्त हे दोन राहणार. हा हातचा तुम्ही मनात धरला तरी चालेल, पण विसरू नये म्हणून आपण इथं मांडलाय. त्यानंतर आता ह्या सर्व अंकांची बेरीज करायची आहे. पहा तीन आणि एक चार, हे चार आणि हे चार आठ, आठ आणि चार बारा, परत इथं बारा झालेत पहा.
मग आता 12 दशक याचा अर्थ हा एक जो असतो तो शतक तयार होतो, हा एक शतक तयार होतो. 12 दशक म्हणजे किती दांड्या झाल्या, 12 दांड्या झाल्या दशकाच्या, याचा अर्थ 10 पूर्ण झाल्या दांड्या. म्हणून एक शतक तयार झाला तो देऊन टाकायचा आणि 2 फक्त तो इथं लिहायचा आणि 1, 1 आणि 2 यांची बेरीज होणार 4. याप्रमाणे बेरजेचं गणित हातचा देऊन करायचं. येतात ना तुम्हाला बेरजेची गणितं? फक्त काय करायचं, कधी कधी हातचा मनात धरायला सांगतात, त्यावेळेस मात्र विसरायचं नाही, मनात हातचा धरून गणित करता आलं पाहिजे. आता इथे पहा, उदाहरणांची मांडणी करून दिलेली आहे तुम्हाला, त्यामुळं ती उदाहरणं सोडवायची. इथे पण उदाहरणांची मांडणी केली आहे, पण इथं लक्ष द्यायचं, 3-3 संख्या आहेत, सर्व अंक घ्यायचे. हां, इथं मात्र मांडणी करायची आहे, लक्षपूर्वक मांडणी करायची आणि उदाहरणं सोडवायची. या ठिकाणी आडव्या मांडणीने उदाहरण सोडवायचं आहे, म्हणजे आता तुम्हाला इथल्या इथे उत्तर लिहायचं आहे, चौकट न आखता ते करता आलं पाहिजे. आणि खालच्या उदाहरणामध्ये पहा, बेरीज 100 येईल अशा जोड्या शोधायच्या आहेत. कोणत्या कोणत्या जोड्यांची बेरीज 100 येते ते पाहायचं आणि त्या त्या जोड्यांना खून करायच्या. इथे मात्र बेरीज 138 आली पाहिजे. ज्या जोडीची बेरीज 138 येते त्या जोडीला तुम्ही गोल करायचं आहे. इथे मात्र काळजीपूर्वक सोडवा, हा हे पाटीवर सोडून पाहिलं तुम्ही तरी चालेल. आधी सब्जेक्ट इंग्लिश, ऍक्शन वर्ड्स. काही ऍक्शन वर्ड्स आता आपण माहिती करून घेणार आहोत. ब्लो, फुंकणे. क्लीन, साफसफाई करणे. कट, कापणे. ब्रेक, तुटणे. गिव, देणे. फोल्ड, घडी घालणे. पुश, ढकलणे. ईट, खाणे. आणखी काही ऍक्शन वर्ड पाहूया. बाय, विकत घेणे. कॅच, पकडणे. काउंट, मोजणे. फाइंड, शोधणे. गेट, मिळवणे. हेल्प, मदत करणे. फिनिश, संपवणे. कॉल, बोलावणे. आता ह्या ॲक्शन वर्डचा वापर आपल्याला काय होतो, तर अतिशय महत्त्वाचा वापर आहे ह्या ॲक्शन वर्डचा. या ॲक्शन वर्ड्समुळंच आपण वाक्य बोलू शकतो, लिहू शकतो, आणि इंग्रजी बोलण्यासाठी ॲक्शन वर्ड हे लागतंच. म्हणून ॲक्शन वर्डचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आता पाहूया आपण वाक्य कसं तयार करू शकतो. हेल्प म्हणजे मदत करणे, मग वाक्य होईल आय हेल्प माय मदर. तसंच आणखी एक ॲक्शन वर्डचं वाक्य पाहूया, फिनिश म्हणजे संपवणे. मग याचं वाक्य आपण बनवू शकतो आय फिनिश माय होमवर्क. याप्रमाणे वाक्य बनवता आली पाहिजेत. आता इथे सरावासाठी काही ॲक्शन वर्ड दिले आहेत. हे ॲक्शन वर्ड वाचायचे, लिहायचे, त्यांचे अर्थ माहीत करून घ्यायचे. आणि मागे आपण जे ॲक्शन वर्ड पाहिले त्या प्रत्येकाची वाक्य बनवायची आहेत तुम्ही, आणि ती वहीमध्ये लिहायची आहेत. विषय परिसर अभ्यास. आपली अन्नाची गरज. आपली म्हणजेच सर्व सजीवांची अन्नाची गरज. पहा, सजीवांना अन्नाची गरज असते. आपल्या शरीराचं काम व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. अन्नामुळे काय होतं, आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते, आपल्या शरीराची वाढ होते, शरीराची होणारी झीज भरून निघते. सर्व सजीव एकाच प्रकारचं अन्न खात नाहीत, वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे आहे. मग आता प्राण्यांचे अन्न पाहूया आपण. प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी किडे खातात. आणि काही कीटक वनस्पतींची पाने खुरतडून खातात. प्राण्यांचं अन्न पाहिलं, आता आपण वनस्पतींचं अन्न पाहूया. वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हां, वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषतात आणि या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचते. पानांवर अनेक लहान लहान म्हणजे डोळ्यांनी न दिसणारी छिद्रे असतात. त्यातून हवा पानांच्या आत शिरते. मग पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात. पानांवर सूर्यप्रकाश पडला
की हवा आणि पाण्यापासून वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. वनस्पतींचे अन्न पानामध्ये तयार होते. हा पान ही वनस्पतीचे अन्न तयार करतात, पण त्यासाठी सूर्यप्रकाश हवा असतो, सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणजे वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा यांची गरज असते. आता इथं काही प्राणी आणि पक्षी दिलेत, पहा त्या चित्रांच्या समोर तुम्ही त्यांना लागणारे अन्न लिहायचं आहे. प्राणी पक्ष्यांना काय काय अन्न लागतं ते त्यांच्या समोर लिहायचं. त्यानंतर प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत. पहा ही कशामुळे काम करण्याची शक्ती मिळते, आत्ताच सांगितलं. आणि वनस्पतींचे अन्न टिंबटिंबमध्ये तयार होते, कोण तयार करतं वनस्पतींचं अन्न? आणि माणसाला अन्नाची गरज का असते, कोणकोणत्या गोष्टींसाठी माणसाला अन्नाची गरज लागते? त्यानंतर हिंस्र प्राणी मानवाच्या वस्तीत आढळले असे बऱ्याच वेळा बातम्यांमधून आपण ऐकतो वाचतो. हे प्राणी वस्तीत येण्याचं काय कारण असेल, कशासाठी येत असतील बरं ते वस्तीत? आणि दुसरा प्रश्न आहे, गाई म्हशी यांना कोणते अन्न लागते? ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तुम्ही. काल आपण महाराष्ट्र राज्यातील खाद्यपदार्थ या विषयीचा नकाशा पाहिला होता. पहा त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या शेजारील जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा प्रसिद्ध कोणकोणते खाद्यपदार्थ आहेत त्यांविषयी पण एक आढावा घेतला होता. तर आज आपण यावरून प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. तुम्ही ती उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. तुमच्या जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची नावे लिहा. वांग्याचे भरीत कोणत्या जिल्ह्यामधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्य आणि तिथले प्रसिद्ध खाद्यपदार्थ यांची यादी बनवायची आहे. आणि तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांची नावं लिहायची. ही सर्व प्रश्न उत्तरं वहीमध्ये लिहायची आणि आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे.